विदिशा आपल्याला एक एक पदार्थ दाखवते, एक पदार्थ झालेला आहे आणि आता आपण काय बनवतोय? स्प्रिंग रोल। स्प्रिंग रोल्स, ओके। मला आता सांग काय काय करायचं, साहित्य बघून झालेलं। आता आपण सारण बनवूया, अद्रक लसूण पेस्ट। आधी अद्रक लसूण पेस्ट, ओके। अद्रक लसूण पेस्ट, मग कांदा, कांदा नाहीये, कोबी, कोबी, शिमला मिरची, परत फॉरेस्टी, कांद्याची पात। ही 5 मिनिट परतून घ्यायचं। गाजर घेऊया, गाजर, सोया सॉस, एक चमचा, हा एक चमचा, रेड चिली सॉस, टोमॅटो आणि चवीपुरता मीठ। आणि काय करू? मीठ ह्याच्यात तिखट, फक्त आपण तो रेड चिली सॉस घातलाय। लहान मुलं नाही खात मोस्टली, त्यांच्याकरता हा। ओके, लहान मुलीचं नाव काय? मुलीचं उर्वीशा। उर्वीशा, बर, हे नाव कोणी ठरवलं? मिस्टरांनी। मिस्टरांनी गॅस बंद करायचा, मग नूडल्स टाकायचे घालून। कारण ते वाफवलेले आहेत ना, म्हणून मग हे वाफवून घेतले। हे वाफवून घेतले। आता हा सारण रेडी आहे। आता काय करायचं? आपण ही मैद्याची पोळी करून घेतलेली आहे। आता हा सारण त्याच्यात भरूया, थोडा थंड होऊ दे। ओके, घालायचं का आपण थोडस? आता साईडने आधी फोल्ड करूया, इथून लेफ्ट साईड फोल्ड करायची, मग त्याच्यानंतर या बाजूने इकडे द्यायचं असं। हे तर साधारण चिटक, तेच जर तुम्ही बाहेरून जर स्टिक घेतली समजा रोल प्रेसला, तर त्याच्याकरता मैदा मिक्स मिळतो, आरारोट मिक्स मिळतो, त्या पेस्टने चिटकवून घ्यायचं। आता आपण काय करतोय? आता आपण फक्त मैदाच घेतलाय ना याच्यात, हा, तर व्यवस्थित चिटकवून घ्यायचं। आपल्याला पाणी लागेल, पाणी लागेल। ओके, याने चिटकवून घ्यायचं, म्हणजे ती डीप फ्राय केली की ते सारण बाहेर नाही येणार आणि याचे डीप फ्राय। ओके, तर मी गॅस कमी करू, सोडू। तयार झालेलं आहे। काय ह्याचं जे फिलिंग आहे ना, हे फार महत्वाचं आहे, बरं का? मस्त, हा बात आहे, मस्त कलर आलाय। तेल तापलेलं होतं ना, म्हणून लगेच खा। रेडी 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 टू इट। हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? स्प्रिंग रोल साठी लागणारे साहित्य, लाटून घेतलेली मैद्याची गोलपोळी, चिरलेला कोबी, कापलेली सिमला मिरची, उकडलेले नूडल्स, चिरलेला पातीचा कांदा, चिरलेला गाजर, चिरलेली फरसबी, आलं लसूण पेस्ट, सोया सॉस, चिली सॉस, मीठ आणि टोमॅटो सॉस। कृती पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, चिरलेला कोबी, कापलेली सिमला मिरची, चिरलेली फरसबी आणि कांद्याची पात घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं। परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेलं गाजर, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि मीठ घालून गॅस बंद करून त्यामध्ये उकडलेले नूडल्स घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं। तयार सारण पोळीच्या मध्यभागी भरून पोळीच्या सर्व बाजू नीट बंद करून रोल तयार करून घ्यावा। कढईत तेल गरम करून स्प्रिंग रोल तळून घ्यावा आणि आवडत्या सॉस बरोबर सर्व्ह करावा।